पवार साहेबांचे विचार त्यांच्यावर निष्ठा असणाऱ्या एक निष्ठावंतांना काम करण्याची संधी देणार. शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय शेट्टी यांचा दलबद्धू कार्यकर्त्यांना चपराक. देशाचे राष्ट्रीय नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार वयाच्या 83व्या वयात सुद्धा सामान्य माणसांच्या हक्कासाठी पक्ष बदलून राजकीय नेत्यांना घरी पाठवण्यासाठी मैदानात उतरले आहेत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे खोटारडे आहेत. कोणी पक्ष हिसकावला, कोणी चिन्ह हिसकावला, तर कोणी बाप हिसकावतय हे पुरोगामी विचारांचा महाराष्ट्राला मान्य नाही. हे गलिच्छ राजकारण संपुष्टात आणण्यासाठी मी जिल्हाध्यक्ष झाल्यापासून गावागावात, तालुक्यात, वस्ती तांडावर जाऊन शरदचंद्रजी पवार यांचे विचार जनसामान्यात पेरण्यासाठी काम करतोय. पदाधिकारी म्हणून तालुका स्तरावर निवड्या मी जात पात धर्म हे न पाहता शरदचंद्रजी पवार यांच्या विचारांचा पायी एकनिष्ठ जनतेत काम करणारा, पक्षासाठी झटणारा आणि विजयी खेचून आणणारा, जनतेमध्ये त्याचा चर्चेत असलेल्या सर्वसामान्य माणसांच्या मनातला पदाधिकारी मी त्यास काम करण्याची संधी उपलब्ध करून देणार असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय शेट्टे आयोजित स्टार फंक्शन हॉल निलंगा येथे स्पष्टपणे मत मांडले. महिलांना न्याय हक्क व पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याचा हक्क मिळवून देण्याचा काम शरदचंद्रजी पवार यांनी केले आहे. आज महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार अस्तित्वात आहे. पूर्वी शिलेदार म्हणून मोठमोठे पदे भोगले आणि आज गद्दाराचा ठपका कपड्यावर लावून लाज लज्जा न बाळगता शरद पवार यांना धोका देऊन मिरवत आहे. महिलांना संसार कसं करायचा हे आपण पुरुषांना शिकवत असतो. आज राज्य कसं चालवायचं असतोय ते आपण या मिंधे सरकारला गाडून धडा शिकू असे यावेळी महिलांना संबोधित करताना महिला जिल्हाध्यक्ष रेखाताई कदम म्हणाल्या. यावेळी व्यासपीठावर जिल्हा कार्याध्यक्ष रशीद भाईशे, कार्याध्यक्ष बापू पाटील उजडेकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रघुनाथराव कुचेकर, युवती जिल्हाध्यक्ष स्नेहाताई मोठे, युवक जिल्हाध्यक्ष भरत सूर्यवंशी, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष इस्माईल लदाफ, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते साहित्यिक विलास माने, ऍडव्होकेट मंगलताई पाटील, इफ्रोजबाई शेख, अल्पसंख्याक शहर अध्यक्षा मुन्नाबाई मोमी, भटक्या विमुक्त संघटनेचे महाराष्ट्र सचिव विकास माने, आशाताई जाधव, निजाम शेख, प्रवीण कवटकर यांच्यासह हजारोंच्या संख्येने शरद पवार यांच्या प्रेम करणाऱ्या निष्ठावंत महिला पुरुष पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार प्रेरित भटक्या विमुक्त संघटनेच्या वतीने व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मान्यवरांना जंगी स्वागत करत सत्कार सन्मान करण्यात आला. निलंगा तालुका अध्यक्ष व शहर अध्यक्ष मात्र अजूनही पद जाहीर किंवा निवड करण्यात आली नाही. हे अतिशय चिंताजनक बाब आहे, कारण लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसातच जाहीर होतील अशी परिस्थिती असताना देखील नियुक्त्या व्हावे अशी सर्व कार्यकर्त्यांची मागणी असताना जिल्हाध्यक्ष संजय शेट्टे यांनी सांगितले की 4 दिवसात सर्व जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष सह कार्यकारिणी जाहीर करणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले आहे. एबी न्यूज मराठीसाठी आमचे प्रतिनिधी असलम झारेकर, लातूर. मला निलंगा तालुक्यामध्ये आल्यानंतर खर तर असं वाटलं की सुरुवातीला इथं तर निलंगा तालुक्याच्या नेते आहेत, पण जेव्हा मी खरं प्रत्यक्षात इथं आले आणि अनुभवलं तेव्हा मला लक्षात आलं की आणि समोर बसलेल्या महिला ह्या खूप मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आणि तेव्हा लक्षात आलं की अरे खरं मतदार अंतर तो आमच्या सोबत आहे, जे गेलेले आहेत ते सर्व गद्दार गेलेले आहेत. आणि जेव्हा आम्ही बोलत होतो, जेव्हा आम्ही त्या महिलांशी संवाद साधत होते, तर पूर्ण महिला अगदी सक्रियतेने सहभाग घेऊन ते उत्तरं देत होत्या, सांगत होत्या. त्याहून मला मी निलंगा मतदारसंघातली सुज्ञ महिला, सुज्ञ मतदार महिला असं म्हणू शकते की त्या पूर्णतः आमच्या सोबत आहेत, पवार साहेबांच्या विचारासोबत आहेत आणि चांगल्या विचाराच्या शक्तीसोबत आहेत, मी एवढंच म्हणू शकते. आम्ही यानंतर शक्ती बळ पवार साहेबांच्या विचाराचं, ज्या पवार साहेबांनी बचत गटाच्या माध्यमातून कार्य केलेलं आहे, सुप्रियाताईंनी कार्य केलेलं आहे, आम्ही सत्तेत असताना जे कार्य केलेलं आहे ते अगोदरच आमचं महिलांपर्यंत पोहोचलेलं आहे, तेच कार्य आम्हाला पुढे नेटाने वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही करत राहू, महिलांसाठी वेगवेगळ्या योजना आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवत राहू
अशा माध्यमातून आम्ही महिलांपर्यंत कार्य करत राहू आणि त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करत राहू. लातूर जिल्ह्यामध्ये आपण जिल्हा काही दिवसापूर्वी माझ्यावर जिल्हाध्यक्ष म्हणून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी जबाबदारी दिलेली आहे. ती जबाबदारी दिल्यानंतर मी पूर्ण लातूर जिल्ह्यातल्या 10 तालुक्याचा दौरा करत आहे आणि हे करत करत मी आज निलंगा तालुक्याचा या ठिकाणी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी घेतलेली आहे. ते घेऊन मी सरांचं मत आजमावून त्या ठिकाणी प्रमुख म्हणजे जी पदाधिकारी मला नेमायची ती सगळ्यांशी चर्चा करून त्या ठिकाणी पदाधिकारी देणार आहे. परंतु इथं आल्यानंतर परिस्थिती अशी दिसते मला की मागच्या काळात राष्ट्रवादीकडनं म्हणजे पक्षाकडनं कार्यकर्त्याकडे खूप दुर्लक्ष झालेलं आहे, आपल्या इथल्या निलंग्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. इथं खूप पोटेन्शियल आहे, खूप पवारसाहेबाला मानणारा या ठिकाणी मतदार आहे, परंतु पक्षाकडनंच इथल्या कार्यकर्त्यांकडे किंवा लक्ष देण्याचं दुर्लक्ष झालंय. आता ती सगळी झालेली झीज मला या ठिकाणी भरून काढायची आहे आणि पक्षाकडनं जेवढी जास्तीत जास्त मदत आणि सहकार्य इथल्या कार्यकर्त्यांना करता येईल ते मी करणार आहे. मी स्वतः यातल्या निलंगा तालुक्यातल्या प्रत्येक जिल्हा परिषद पंचायत समिती मतदारसंघात मी तिथल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना घेऊन या ठिकाणी फिरणार आहे आणि भविष्य काळात इथला तालुक्यातला पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. नाही, मी आता सगळ्यांशी चर्चा करतोय, मी आणखीन काही जणांशी चर्चा करणार आहे आणि त्याच्यानंतर मग मी त्या ठिकाणी निर्णयापर्यंत येईन.